श्रद्धा सुखशांतीचं प्रतीक असणारी तडकडताई आज सांगलीकरांच्या भेटीला आली आहे. तडकड ताईला पाहण्यासाठी बालचमूंसह नागरिकांनीही रस्त्यावर एकच गर्दी केली होती. यावेळी रस्त्यावरून इजा करणाऱ्या नागरिकांना तसेच बालकांनाही सुपाचा मार खावा लागलाय. आज सकाळी 9 वाजता कुंभारवाड्यात दिवा काढण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. ज्येष्ठ आषाढ अमावस्येच्या आदल्या दिवशी म्हणजेच आज सायंकाळी 5 वाजता जोग्या आणि जोगिनीची गाव भागातून सवाद्य वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली आहे. कुंभारखिंड, परीट गल्ली, वेताळ मंदिर आणि पाटीलवाडा या 4 ठिकाणी जोग्या आणि जोगिनीचं लग्न लावून देण्यात आलं. परीट समाजाला जोग्याचा मान, कोळी समाजाला काठी घोड्याचा आणि सुतार समाजाला तलवार धरण्याचा मान होता. सर्व 12 बलुतेदारांनी मिळून हा जोगण्यांचा उत्सव यावेळी साजरा केला. गाव भागातील पाटील गल्ली, संगमेश्वर मंदिर, मारुती मंदिर, शाळा नंबर 2 पासून आरवडे हायस्कूल मार्गे ही मिरवणूक काढण्यात आली. जोग्या आणि जोगव्यांबरोबर बाहेर पडलेली तडकडताई सर्वांचंच लक्ष वेधून घेत होती. सायंकाळी तडकडताई रस्त्यावर अवतरल्याने घरी जाणाऱ्या बालचमूंची यावेळी चांगलीच घाबरगुंडी उडाली आहे. तडकडताईने या मुलांकडे पाहून दिसेल त्याला ती आपल्या सुपाचा मार देत असे. परंपरेप्रमाणे येणाऱ्या या सांगलीच्या तडकडताईला पाहण्यासाठी सांगलीकरांनी एकच गर्दी केली. पुण्यातील वटपौर्णिमेच्या दिवशी झालेल्या कार्यक्रमातील श्री शिवप्रतिष्ठान हिंदू संघचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या वक्तव्याचा काही जणांनी विपर्यास केलाय. काही समाजकंटकांनी त्यांच्या वक्तव्याची मोडतोड करून व्हिडिओ व्हायरल केला. यावर वास घेऊन बसलेला जितेंद्र आव्हाडांनी टीका केली आहे. आव्हाडांनी हिंमत असेल तर एकदाच भिडे गुरुजींच्या समोर येऊन सोक्षमोक्ष करावा. यापुढे जर त्यांनी गुरुजींवर टीका केली तर त्यांचे काय होईल हे आम्ही सांगणार नाही, असा इशारा शिवप्रतिष्ठान हिंदू संघचे कार्यवाहक हणमंत पवार यांनी दिलाय. शिवप्रतिष्ठान हिंदू संघचे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी केलेल्या पुण्यातील वक्तव्यावरून राज्यात जोरदार चर्चा झाली. यावर जितेंद्र आव्हाड यांनी देखील टीका केली होती. त्याला उत्तर देण्यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने सांगलीत पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी बोलताना हणमंत पवार म्हणाले, आम्हाला सुद्धा आव्हाडांविरोधात आंदोलन करून कंटाळा आला आहे. आता त्यांच्यात जर धमक असेल तर संभाजी भिडे गुरुजींच्या समोर बसून त्यांनी सोक्षमोक्ष करावा. आव्हाड यांचे आता हे शेवटचे असेल. इथून पुढे जर त्यांनी वक्तव्य केलं तर त्यांचं काय होईल हे आम्ही सांगणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी बोलताना दिलाय. जिल्हा बँकेचे महांकाली साखर कारखान्याने जमीन विक्री करून कर्ज फेडण्यास अपयश आले. कारखान्याने अटी आणि शर्तीनुसार बँकेचं थकीत कर्ज मुदतीत परतफेड केली नाही. स्मरणपत्र देऊनही कारखाना कर्ज परतफेड करत नसल्याने अखेर बँकेने कारखान्याशी केलेला जमीन विक्रीचा करार एकतर्फी रद्द केला. याबाबत कारखाना आणि ऋण वसुली प्राधिकरणास कळवण्यात आलंय. बँकेने जमीन विक्रीचा करारच रद्द केल्याने सदर जमीन अनामत रक्कम गुंतवलेल्या गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये अडकले असल्याचं स्पष्ट झाले. जिल्हा बँकेने सुमारे 140 कोटी रुपयांच्या थकबाकीसाठी महांकाली साखर कारखाना लिलाव काढला होता. मात्र लिलावास प्रतिसाद न मिळाल्याने बँकेने स्वतः हा कारखाना विकत घेतला. दरम्यान कारखान्याचे याविरोधात ऋण वसुली प्राधिकरण पुणे येथे अपील केलं. तसेच कारखान्याची जमीन प्लॉट पाडून विक्री करत बँकेचं कर्ज फेडण्याचा प्रस्ताव दिला. बँकेने हा प्रस्ताव पूर्वी नाकारला होता. मात्र प्राधिकरणाने कारखान्याला जमीन विक्री करून कर्ज फेडण्याची संधी देण्याचे आदेश बँकेला दिले. त्यानुसार जिल्हा बँकेने कारखाना आणि डेव्हलपर यांच्याशी त्रिपक्षीय करार करत जमीन विक्रीला परवानगी दिली. या करारात तसेच त्यातील अटी आणि शर्तींना प्राधिकरणाची मंजुरी घेण्यात आली. तसेच कारखान्यास ओटीएस योजनेचाही लाभ देत 140 कोटींचं कर्ज तब्बल 101 कोटींवर आणण्यात आलं. मात्र करारानुसार कारखाना 2024 पर्यंत जमीन विक्री करून कर्ज परतफेड करण्यात अपयशी ठरलाय. कर्ज परतफेडीसाठी बँकेने सर्वतोपरी सहकार्य करूनही कारखाना कर्ज परतफेड करण्यास अपयशी ठरल्याने अखेर जिल्हा बँकेने कारखान्याशी केलेला जमीन विक्रीचा करार रद्द केलाय. लोकसभेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना काँग्रेसचे मालक राहुल गांधी यांनी हिंदू धर्म आणि स्वतःला हिंदू म्हणवणारा प्रत्येक जण हा 24 तास दहशत, हिंसा, द्वेषाचं आचरण करतो असं बोलून हिंदू धर्मियांवर आरोप केला. या वक्तव्याच्या निषेधार्थ मारुती चौकात भाजप आणि हिंदू धर्मियांच्या वतीने राहुल गांधी यांचा निषेध करण्यात आलाय. राहुल गांधी यांना भारत जोडो रोड शोच्या 3,500 किलोमीटरच्या प्रवासात सर्वसामान्य भारतीय काय आहे हे समजून घेण्याची संधी होती. परंतु गांधी यांनी हिंदू धर्म आणि स्वतःला हिंदू म्हणवणारा प्रत्येक जण हा 24 तास दहशत, हिंसा, द्वेषाचं आचरण करतो असं बोलून अपमान केलाय. राहुल गांधींच्या काँग्रेस आघाडीला देशातील समस्त जनतेने तिसऱ्यांदा झिडकारलं. 60 वर्षाच्या काँग्रेसच्या राजवटीतील बेबंद सत्तेचा हाहाकार आणि अखंड संविधानिक वाटचाल हे त्यांच्या पराभवाचं प्रमुख कारण आहे. पण त्याचं खापर हे हिंदू धर्मियांना टार्गेट करून फोडतायत. त्याचा सर्व भारतीय नागरिकांकडून जाहीर निषेध करत राहुल गांधी हे नफरत के दलाल असल्याचा आरोप भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार यांनी केला आहे.
यावेळी कैलास स्वामी, विलास शिंदे, सतीश पवार, सचिन घेवारे, संदीप जाधव, सतीश जाधव, उमेश पाटील, रामचंद्र देशपांडे, स्नेहल जगताप, स्मिता भाटकर, माधुरी वसगडेकर, शलाका पवार, वाहिद बिडीवाले, प्रथमेश मुळे, अमृत सूर्यवंशी, अविनाश मोहिते, किशोर हेडगे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे स्वीकृत संचालक सरदार पाटील यांनी बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांच्याकडे राजीनामा दिला. मात्र संचालक मंडळाच्या बैठकीत राजीनाम्यावर निर्णय होणार आहे. भाजपाचे माजी जिल्हा परिषद सदस्य असलेले सरदार पाटील यांनी काही वर्षांपूर्वी भाजपला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर 6 महिन्यांनी जिल्हा बँकेच्या पंचवार्षिक निवडणूक झाली. त्यांना काँग्रेसकडून स्वीकृत सदस्य म्हणून संधी मिळाली. परंतु मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते काँग्रेसमध्ये असतानाही महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांचा प्रचार जाहीरपणे करत होते. निवडणुकीत काँग्रेसची उमेदवारी न मिळाल्याने विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. स्वीकृत संचालक पाटील यांनी विरोधात काम केलं असल्याची तक्रार खासदार विशाल पाटील यांनी केली होती. त्यामुळे सरदार पाटील यांचा जिल्हा बँकेतील संचालक पदाचा राजीनामा घेण्याबाबतच्या हालचाली सुरू होत्या. विधिमंडळाचं अधिवेशन संपल्यानंतर हा राजीनामा होणार असल्याची चर्चा होती. परंतु स्वीकृत संचालक पाटील यांनी गुरुवारी बँकेचे अध्यक्ष नाईक यांच्याकडे राजीनामा देण्यासाठी आले. मात्र नाईक विधिमंडळाच्या अधिवेशनासाठी मुंबईत आहेत. त्यामुळे स्वीय सहाय्यक सतीश पाटील यांच्याकडे राजीनामा दिला. दरम्यान संचालक मंडळाच्या बैठकीत राजीनामा मंजुरीबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे. अष्टाधावई उत्सवांतर्गत पिसे हा खेळ अलोट गर्दीत आणि उत्साहात संपन्न झालाय. देवीचे सैनिक सेनापती कमरेपर्यंत चोळणा, कमरेला घंटी, एका हातात उंच काठी आणि दुसऱ्या हातात लिंबाचा झुपका, तोंडाला काळे फासून हातापायावर भस्म, हळदीचे पट्टे ओढलेले, डोकीला कापसाचे पुंजकी, अशा प्रकारे गावाबाहेरील मिरजवेस येथून रंगून दैत्याच्या शोधासाठी बाहेर पडले. 2 कुंभार, 1 गुरव आणि 2 न्हावी असे एकूण 5 पिसे. ही 5 पिसे गावामध्ये दिवसभर घरोघरी फिरून प्रत्येक घरी हुंबऱ्या नजीक ठेवलेल्या गुळ पाण्यात हातातील लिंबाचा मुडगा बुडवून व हुंबऱ्यावर आपटून खोबरे गुळ घेऊन येतात. संध्याकाळी मिरजवेस येथे अग्नी पेटवून जाळ केला जातो आणि त्यावरती उंचावर बांधलेल्या लिंबाच्या ढाळीच्या तोरणाला जाळावरून उडी मारून हातातील काठीने पिसे स्पर्श करतात. याला कर तोडणं असं म्हटलं जातं. महाराष्ट्र तसेच कर्नाटकातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या अष्टा येथील भावई उत्सवांतर्गत बुधवारी सायंकाळी आळूमुळू खेळ उत्साहात संपन्न झाला. यावेळी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. कंकणविधीनंतर दैत्यांचा शोध घेण्याकरिता देवी आळूमुळू नावाचे राक्षसरूप धारण करते. आळूमुळू म्हणजे देवीच्या सैन्याने म्हणजेच देवीने घेतलेले पिशाचे रूप. 16 कंकण धारकांपैकी सरडे, मानकरी संपूर्ण काळा पोशाख धारण करून हातात लिंबाचा झुपका घेतात आणि इतर खेळगडी पारंपरिक साडी, चोळी आणि डोक्यात स्टापर अशा वेशात दैत्यांचा शोध घेण्याकरिता बाहेर पडतात, असं ह्या खेळाचं स्वरूप होतं. दूध उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्च अधिक 15% नफा मिळाला पाहिजे या मागणीसाठी जिल्ह्यात आंदोलन उभारण्यात येणार आहे. त्याच्या तयारीसाठी 7 जुलैला बलवडी येथे दूध उत्पादक शेतकऱ्यांची बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय. दुधाला प्रति लिटर 40 रुपये दर मिळावा या मागणीसाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने पाठिंबा दिलाय. आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी पंचमुखी मारुती रस्त्यावरील कष्टकऱ्यांची दौलत येथे दूध उत्पादक शेतकऱ्यांची बैठक पार पडली. जनावरांना वाळलेली वैरण, हिरवा चारा, पशुखाद्य, मजुरीचा खर्च, औषधोपचार इत्यादींवर निव्वळ खर्च सरकारी आकडेवारीनुसार ऑगस्ट 2023 ला 94,303 होता. त्यावेळी शासकीय आकडेवारीनुसार शेतकऱ्यांना लिटर पाठीमागे 44.90 रुपये मिळणं अपेक्षित होतं. पण शेतकऱ्यांना आजही 25 ते 30 रुपये मिळतात. म्हणजे शेतकऱ्यांना लिटर पाठीमागे 17 रुपयांचा तोटा सहन करावा लागतोय आणि सरकार दूध संस्थांना पाठीशी घालताना दिसते. त्यामुळेच उत्पादन खर्च अधिक 15% नफा गृहीत धरून दूध उत्पादक शेतकऱ्यांना दर देण्यात यावा अशी भूमिका मांडण्यात आली आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्च अधिक 15% नफा इतका दर मिळाला पाहिजे या मागणीवर आंदोलन उभा करण्याचा निर्णय गुरुवारी दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आलाय. याच्या तयारीसाठी 7 जुलै रोजी बलवडी येथे बैठक आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. महापालिका क्षेत्रात प्रत्येक 15 दिवसांनी विशेष स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात महापालिका क्षेत्रातील खुल्या भूखंडांची स्वच्छता केली जाणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ शनिवारी होणार असून या मोहिमेत 500 ते 600 कर्मचारी सहभागी होणार असल्याची माहिती आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिली. ते पुढे म्हणाले,
शनिवारी सकाळी 7 वाजल्यापासून पुष्पराज चौकातील अण्णाभाऊ साठे पुतळ्यामागील असलेल्या खुल्या भूखंडाची स्वच्छता करण्यात येणार आहे. या मोहिमेत पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार विशाल पाटील, आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्यासह विविध महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी तसेच एनजीओ आणि पत्रकार सहभागी होऊन स्वच्छता करणार आहेत. तसेच प्रभाग समिती 2 मधील नागराज कॉलनी येथील खुल्या भूखंडाची स्वच्छता करण्यात येणार आहे. प्रत्येक प्रभागात महापालिकेचे 500 ते 600 कर्मचारी, महाविद्यालयीन विद्यार्थी, वालचंद कॉलेज आर्ट सर्कलचे विद्यार्थी, सामाजिक संस्था, एनजीओ सहभागी होणार असल्याचंही आयुक्त शुभम गुप्ता यांनी सांगितलं. महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात येणारी वसंत व्याख्यानमाला 8 ते 10 जुलै अखेर होणार असून विविध विषयांवर वक्ते मार्गदर्शन करणार असल्याची माहिती उपायुक्त शिल्पा दरेकर यांनी दिली. त्या म्हणाल्या, वसंत व्याख्यानमालेचे 29वे वर्ष असून यावर्षी विश्रामबाग हॉटेल हनुमान समोरील स्त्री सखी महिला मंडळाच्या हॉलमध्ये व्याख्यानमाला होणार आहे. सोमवारी सायंकाळी 5 वाजता व्याख्यानमालेचे उद्घाटन आयुक्त शुभम गुप्ता यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर माझ्या आयुष्याची चित्तरकथा या विषयावर लक्ष्मणराव माने यांचे व्याख्यान होणार आहे. मंगळवारी मृत्यूचं चुंबन घेणारा महाकवी साने गुरुजी या विषयावर प्राध्यापक बाबूराव गुरव, बुधवारी ग्रामीण कथाकथन या विषयावर गणेश मानगुडे यांचं व्याख्यान होणार आहे. व्याख्यान सायंकाळी 5 ते 7 या वेळेत असणार आहे. या व्याख्यानासाठी शालेय विद्यार्थ्यांना बोलवण्यात येणार असल्याचे उपायुक्त शिल्पा दरेकर यांनी सांगितले.